तर दोन्ही सलामीचे प्लंदाज पाहता आपण खेळपट्टीकडे रवाना होताना इथं मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आपण आपले राखीव खेळाडू पाठवायचे तर वेलकम दोन्ही ज संघाचे राखीव खेळाडूच आगमन झालेलं आहे तर व्ही आय पी डाईवर पाहू शकता आपण इथं मात्र आमचे मान्यवर आणि खास भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आदरणीय ॲडव्होकेट राजेश पाटील साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत त्यांच्यासोबतच पाहतो आपण नरेंद्र चौधरी साहेब आणि त्याच्यासमेत राष्ट्रविनायक ठाकूर संघाचे खेळाडू आणि खास राजू ठाकरे त्यानंतर मागच्या साईडमध्ये पाहिलं आपण गुंदवली गावाची येवन जोडी शुभम आणि त्याच्या समेत जय क्या बात आहे तर आपण जाऊया मैदानाकडे सामन्याला सुरुवात होताना शहरी गटातला पहिल्या फेरीला शेवटचा सामना आहे यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचं आहे नाण्यापेक करण्यासाठी यानंतर स्फोट गुंदवली संघाचा कर्णधार आणि गावदेवी पूर्णा अशी लढत पाहायला मिळेल त्यानंतर मात्र स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष बाल गोपाल सरुलीपाडा त्यानंतर मात्र गावदेवी वडगर विपक्ष आवाज भिनार अशी लढत रंगेल त्यानंतर मात्र निश्चित हिंदवी प्रतिष्ठान कालेर विपक्ष शेलुमाता वळ त्यानंतर मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष आईदेवी वडुणघर त्यानंतर हंसिका स्फोट पिंपळगर आणि वीरताने दापोडे स्फोट केवनी आणि श्रीगणेश बरोडी साई स्फोट खारबाव विपक्ष दिवा स्फोट दिवा चला आपण वेळकम घ्या सुरेश एंटरप्रायजेस पाय्य संघाचा संघन आहे की आपण लगेच सांगण्याला सुरुवात करायची आहे सुमित कुमार स्फोट गुंदवली संघ आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच सज्ज राहायचे आहे तर पहिला चेंडू फटका फसतोय आणि मीट ऑफला मात्र एक सोपं झेल देतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र जावेद हा फलंदाज बाद इथे मात्र सुरेश एंटरप्राइजेस पाय संघाला दोन धावांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे ड्रेसिंग आणि चेशिंग कंपल्सरी अपन... आहे आणि पाहतोय आपण सॉरी फक्त ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि इथे मात्र दोन धावाची पेनल्टी सुरेश एंटरप्राईजेस संघाला लागलेली आहे पहिल्या चेंडूवर मोठा इथे मात्र सोनादेव टीमगड संघाला आता मात्र क्रमांक तीन वर नवीन प्रांत पाहतोय आपण राहुल एक जबरदस्त फलंदाज म्हणून खऱ्या ज्याची ओळख आहे तो तोच राहुल येतोय क्रमांक तीनवर खातं उघडल्या गेलं नाही तर मात्र दावाचं पण खातं उघडतोय गोलंदाज विकेटचं अरे टा विकेट पुढचा चेंडू यास मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचं होता मोठी घेऊन चेंडू मात्र पाहतोय पण बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे डीपमध्ये जातो आहे त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र कम्प्लीट करतो आहे फलंदाज खातं उघडतोय अक्षय आपलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय या दोन दावेनी यानंतर जो सामना होणार आहे सुमित कुमार स्फोट गोंदवली विपक्ष गावदी पूर्णा दोन्ही संघाचे संगणक अप्पण्णा या सामन्यातला पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेच अप्पणा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे गाउदी पूर्णा संघाचा संगणक आणि सुमित कुमार स्फोट गोंदवली संघाचा कर्णधार ग्रामीण गटाकडे आपण वळणार आहोत या स्पर्धा खराब चेंडू सुरेख फटका चेंडूला फेकून देतोय लाँग लेगच्या वर नो बॉलचा इशारा आणि चेंडू माता फरारतोय षटकार पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर मात्र काय सुरेख शॉट खेळला गेला पाहतोय आपण अक्षयच्या बॅटमधून एक दमदार हा षटकार पाहतोय आपण आणि माझा फ्रीडचा इशारा निश्चित धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र वेगात पुढे लागतोय ती नऊ एक जबर सुरत म्हणावी लागेल पहिल्या चेंडूवर ज्यावेळी जरी बाद झाला असेल पण अक्षय कडे क्षमता आहे हा खेळाडू खूप मौल्यवान आहे सोनादेवी टिमगार संघासाठी जर साठचा आकडा पार करायचा असेल तर अक्षय याला मात्र खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे फ्रीचा इशील येताना पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना मात्र पाहतोय आपण आकाश रायटामारतो विकेट चांगला चेंडू होता वाईट ऑर्कर चेंडू फेकला गेला पेडचा काय सुरेख चेंडू टाकला गेला पण त्यापूर्वी मात्र सह संधी होती एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज अक्षय या एका दहावी संघात धावसंख्या दुर्क प्रवेश करते एक बा दहा व्ही पी पाहू शकता आपण भिवंडी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि तसेच सचिव साहेब ही एक चांगली जोडी आपण व्हीएपी डायजर पाहू शकता आपण हे खूप छान व्यक्तिमत्व दोन्ही मान्यवरांचं हा फटका हवे फटका पाहतोय एक्स्ट्रा रिजन एक्स्ट्रा कव्हर कडे आणि दुसऱ्या विकेट पतन राहुल सुद्धा परतीचा प्रवास करताना पाहतोय या चेंडूवर तर निश्चित आगमन होताना निश्चित अजून मला ती खेळ आठवते जवळपास आठ ते दहा वर्षापूर्वी चौदर पाडाईचा ओपन गटाच्या माध्यमातून ठाकरेचा था पाड्या संघाला काय पराभूत केलो त्यामध्ये राहुल आणि ॲडव्होकेट अल्पेश यांचा खूप मोठा वाटा होता असेच ॲडवोकेट जी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आपलं मनापूर्वकच हार्दिक अधिक स्वागत आहे तर इथं मात्र नवीन फलंदाज अभि जातोय खेळपट्टीवर आता मात्र एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे सोनादेवी टेमगड संघासाठी जर साठ चाकडा इथून मात्र जर पार करायचा असेल कारण की पत्ता पण सुरेश एंटरप्राइजेस संघाची खरी ताकद त्या संघाची फलंदाजी आहे कारण की का या संघाकडे प्राऊड ऑफ ठाकूरपाडा म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही घेतोय यतीश ठाकरे काय भन्नाट फॉर्ममध्ये आहे या वर्षीच्या सीझनमध्ये तो फलंदाज खूप सदे होताना या आत्ता खूप छानचिंड होता मजबूर करतोय बॅक टू द बॉलर फक्त पुश करण्यासाठी आणि तोपर्यंत कुठल्या प्रकारे धाव नाहीये धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे पाहतोय आपण दहा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि सोनोदेवी टीमगड संघाच्या माध्यमातून जर विचार आपण सागर ठाकरे हा सुद्धा एक भन्नाट फॉर्म मध्ये आहे गोलंदाज आकाश पी व्हीएपीड्याच्या एनकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाजी माता पाहतोय आपण अभी स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण मेडिकेटिजन कडे फटका फसतोय आणि अजून एका फलंदाजाला परतीचा परवास करावा लागेल तिसरा फलंदाज बाद सोनादेव देवी टेमकर संघाचा तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पहिला पण इथं मात्र नाणेफेक गमावल्यानंतर सोनादेवी टेमगर संघ प्रथम फलंदी करताना व धावसंख्या संख्या पाहता आपण दहा पण मूल्यवान तीन विकेट इथं मात्र गमावलेले तर सोनादेवी टेमगर संघाने थोडंसं इथून मात्र संघर्ष करावा लागेल सोनादेवी टेमगर संघाला ज्या प्रकारे आपण पहिल्या षटकामध्ये स्थिती पाहतोय तीन बाद दहा नवीन प्लॅन खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण अंकित एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल खास अंकित तणी त्याचा पार्टनर जो खेळपट्टीवर आहे तो म्हणजे अक्षय आतापर्यंत तीन चेंडू तीन चेंडूचा सामना केला आहे त्यामध्ये त्यांनी नऊ धावाचं योगदान दिले अजूनही खेळपट्टीवर आहे इतर मात्र एकच लक्ष असावं लागेल बाकीच्या फलंदाजा की स्ट्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल अक्षयसाठी जर सुरेश एंटरप्राइजेसचा पाह्य संघाला जर सामना जिंकायचा असेल आणि कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोकायचं असेल तर अक्षय याला थांबवणं गरजेचं आहे पण ज्या प्रकारे इथं मात्र तीन चेंडूमध्ये नऊ या धावसंख्येवर फलंदी करतोय अक्षय तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नाशिक हायवे अँड या टोकाकडनं सज्ज होतोय उमेश, उमेश सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचं पहिलं षटक आहे आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी पाव्या शतक संघ कशाला लावल्या गेले तर मात्र श्ष्माचा चांगला खोला टप्प्याचा चेंडू होता खोदून काढलाय बचा पद्धतीने फटका होता शॉर्ट कव्हर इंजिन जोपर्यंत चेंडूला उचलतोय क्षेत्र शकतोपर्यंत मात्र एका दावीची संधी होती या एका दावीने दहावीने सांगत धावसंख्याबद्दल आपण पुढे सर ती अकरा पाहता आपण पाच षटकाचा सामना आहे दुसरा पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय गोलंदाज उमेश आणि त्या टोकाकडनं सज्ज होताना खेळण्यासाठी डावकरा फलंदाज मात्र सज्ज होतोय अंकित खूप काही अपेक्षा असेल सोनादेव टिमगर संघाच्या माध्यमातून या खेळाडूवर एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे योजपात ड्राईव्ह केलेला आहे पाहतोय आपण ऑफ आप ड्राईव्ह अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करताना पाहतोय अंकित त्याला व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय संघात धावसंख्या पुढे सरतोय ती बारा आज निश्चित एक वाढदिवस आपण साजरा करणार आहोत जयकुमार संघाचे खूप मोठे खंदे समर्थक नरेंद्र चौधरी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप लाख लाख शुभेच्छा या यावेळेस पाहता पाहता आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बीट होतोय निश्चित आत्ताच आम्हाला माहिती मिळाली या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि बुमबुम सुभाष ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून की संध्याकाळी दादांचा वाढदिवस अतिशय उत्साहितपणे केला जाईल या पात्र ट्राय केलेल्या पात्र आपण कव्हर अतिशय वेगात एक सिंगल कम्प्लीट करेल की नाही मात्र अतिशय वेगात एक सिंगल मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज धावसंख्या संख्या पाहतोय आपण तेरा दुसरं षटक पथावर हो आहे सोनदेव टेमगर विपक्ष पाहतोय आपण सुरेश एंटरप्राइजेस पाय अशी लढत पाहतोय आपण भरत देवलीकर फॅन टीम पाहतोय आपण इथं मात्र सुरेश एंटरप्राइजेस दुसरीकडे पाहतोय आपण सोनदेव टेमगर संघ निश्चित दिनेश चौधरी साहेबांचा संघ आहे आणि पहिल्या षटकापर्यंत विचार केला आपण आतापर्यंत तीन गडी बाद झाली दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे धावसंख्या फक्त आणि फक्त ती तेरा पाच षटकाचा सामना आहे अक्षय अजून खेळपट्टीवर हो आहे व्यक्तिगत जर पाहिलं आपण आतापर्यंत निश्चित अक्षय चांगली फलंदाजी करतोय बाकीचे फलंदाज मात्र हजेरी लावण्याचं काम करताना आपण पाहिलंय इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल यानंतर ग्रामीणचा आपण एका सामना पाहणार आहोत यानंतर ग्रामीणचा शेड्यूल असेल सुमित कुमार स्फोट गुंदवली विपक्ष गावदेवी पूर्णा अशी लढत पाहायला मिळणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार या पाच षटकेच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये होणं सज्ज राहायचं आहे गोलंदाज सजवताना उमेशात आडबेटण्या फटक्या पाहतोय आपण स्कोड लेक रिजन कडे जवळपास बॅकवर्ड स्कोड लेक रिजन कडे डीपमध्ये झेंडू गेला होता आणि अतिशय वेगात अंकित या दोन धावा पूर्ण करतोय व्यक्तिगत अंकित तीन वर पोहोचतोय आणि संघात धावसंख्या संख्या जर पाहिले आपण सोनदेवी टेमगड संघाची तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये पंधरा आक्रमण करावं लागेल इथून कारण की धावसंख्या जर पहिले आपण अजून धीम्या गतीने धावगती इथं मात्र पुढे सरताना पाहतोय आपण सोनदेवी टिमगर संघाच्या माध्यमातून कोण आक्रमण करेल इथं मात्र हे पाहणं उचित ठरेल कारण की आतापर्यंत संघर्षमय स्थितीमध्ये फटकेबाजी करताना सफल झाला आहे फटका आहे तेवढं छान क्षेत्रक्षण पाहतोय आपण इथं मात्र यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून निश्चित संघासाठी तीन दावा वाचवतोय हो तर षटकाची समाप्ती दोन दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण मागे आठ धावाची सरासरी पूर्ण करताना पाहतोय तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये सोळा अशी धाव संख्या एक छोटासा ब्रेका जाऊया आपण डीजे कडे ऐकूया तोपर्यंत मधुर संगीत धन्यवाद डी जे धन्यवाद आज सिटी क्रिकेट जे सामने झाले त्यामध्ये आपण पाहिलं की पहिला सामना शिवाय स्फोट विपक्ष जयकुमार काय सुरेख का सामना जिंकला जयकुमार संघाने सहज पराभूत केलंय सिवा स्फोट या संघाला ज्यामध्ये खास किशन मात्रे यांनी सुभाष ठाकरेंची फलंदाजी खूप चमकली होती त्यानंतर मग आता दुसरा सामना पाहिला होता पण मोठा सामना पायनेअर विपक्ष जयदुर्गा बी पण काय सुरेख खेळ साकारलाय प्रत्येकदा प्रेम आणि खास हरी जोशी यांच्या खेळीच्या बळावर सहज सामना जिंकून दिले आपल्या संघाला जयदुर्गा बी संघाला या दोन प्रांतांनी त्यानंतर मात्र व्हिक्टोरिया आणि मसोबा स्फोर्ट पिंपलास या दोन्ही संघादरम्यानची लढत पण सहज सामना जिंकले विक्टोरियन संघाने त्यानंतर मात्र पदार्पणाच्या दिवसातला चौथा सामना शहरी गटाच्या माध्यमातून सोनादेवी टेमगर विपक्ष सुरेश इंटरप्रायजेसचा कोण जिंकेल हा सामना आहे पाहिजे आहे पण सध्याचा जर विचार केला आपण राजू पाटील यांची मितं म्हणेन की सध्याची स्थिती थोडीशी नाजूक आहे इथून मात्र पलटवार करावा लागेल खेळपट्टी आणि मैदानात जर विचार केला आपण पन पन्नास साठ धावा सहज लिहिल्या पार केल्या गेल्या आजच्या दिवसामध्ये आणि या दृष्टीकोन जर विचार केला आपण सुनादेव टेमगर संघाने किमान साठ किंवा पासष्टचा द टार्गेट ठेवणं गरजेचं आहे कारण की समोर खूप एक चांगला संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली सुरेश एंटरप्राईजेस सपा या संघाच्या माध्यमातून तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतो की कंटिन्यू आकाश याला इथे मात्र ठेवलेलं आहे चांगलं एक ऑलराऊंडर पाहतोय आपण आकाश याला पहिल्या चेंडूवर काय सुरेख फटका पाहतोय आपण चांगलं स्वागत केलंय आकाशांचा फलंदाज अनिकेच्या बॅटमधून आत्मस्वामी भरलेला पहिला षटकार पाहतोय आपण या षटकांनी मात्र धावसंख्येला वेग येतोय आकार वाढतोय आता धावसंख्या पुढे करताना पाहतोय आपण बावीस अतिशय जबरदस्त प्रहार पाहिला आपण धमाका पाहिला पहिल्या चेंडूवर आणि असा धमाका इथं मात्र सोनादेव टीमगड संघाला करावा लागेल जर साठचा आकडा पार करायचा असेल तर पाहतोय आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून जे आपण पन्नासवा षटकारच्या बॅटमधून अचूक माहिती देताना पाहतोय आपण गुणलेख राजू स्कोर राजू पाटील यांच्या माध्यमातून धमाकेदार षटकार घेतला होता ज्या मात्र अराउंड द लेक त्रिप्राची बाद होतोय आणि वापशी खूप छान करतोय ते मात्र गोलंदाज आकाश आता मात्र नवीन प्लॅनपद आपण अल्ताप जातो आहे खतरोय खिलाडी म्हणून ज्याचं वर्णन नेहमी सातत्याने केलं जातोय धावसिंग जर पहिले आपण धाव बावीस चार बाद असं वाटलं होतं की चांगली पार्टनरशिप इतर मात्र अंकित आणि अक्षय या जोडीमध्ये होतो आहे पण अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जास्त सफल झाला आणि या भान राहिला नाही की माझी डावी एष्टी कुठे आहे आणि तोपर्यंत मात्र चेंडू डावी एष्टी वाकवतोय अशा तऱ्हेनं चौथा विकेट फेकतो इथं मात्र सोनादेवी टेमगर संघाच्या माध्यमातून आणि आकाश व्यक्तिगत जर पाहिलं पण आतापर्यंत आकाश यांनी सुद्धा एक धमाकेदार मारा केलेला आहे चौथा विकेट जेवढ्या विकेट आतापर्यंत सोनादेवी टेमगरच्या पडले तो पूर्ण विकेट आकाशच्या नावावर काय जबरदस्त गोलंदी पाहतोय आपण आणि आजच्या दिवसामध्ये पहिला आपण विक्टोरियन संघाचा अविनाश यांनी सुद्धा चार विकेट प्राप्त केला होता तो कीर्तिमान येते मात्र तोडेल काय गोलंदाज आकाश गोलंदाज आकाश वेगवान मारा करते समोर खेळण्यासाठी फलंदाज येते मात्र अक्षय एक जबरदस्त सॉरी अल्ताफ सजवतोय खेळण्यासाठी अक्षय नॉन अजून जर पाहिलं आपण तर व्यक्तिगत दहा यादव संख्येवर अक्षय नॉनस्ट्राईकला आहे गोलंदाज आकाश पाहता सुरेखा फटका आहे पण पण प्लेसमेंट ठीक आहे डीप कवर बा रिजनकडे क्षेत्रशक्त तैनात होता तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इतर मात्र कम्प्लीट करतोय पुलंदाज या एका सिंगलनी संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे रकतो ती तेवीस ते यानंतर दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे आहे ग्रामीण गटाकडे आपण वळणार आहोत सुमित कुमार स्पोट गुंदवली विपक्ष गावदी पूर्णा अशी लढत पाहायला मिळेल दोन्ही संघ शेजारी आहेत त्यांनी मैदानामध्ये प्रकारे फाईट करेल यावेळेस पात्र अराउंड एक असून एक विकेट प्राप्त करतोय आणि याचपर्यंत मला वाटते की ह्या सोलंदीचं विश्लेषण जर पाहिलं आपण आकाश यांच्याकडे जातोय आतापर्यंत पाच विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज आकाश गेंगा। 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 गेंगा सागरसाठी सोडणं संधी आहे जर आपण इथून मात्र तीन चेंडूवर तीन चौकार मारतायत किंवा तीन चेंडूवर तीन षटकार खेळतायत तर या स्पर्धेचे आमचे आयोजक गोलमॅन हरेश ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम चौकाराच्या हॅट्रिकसाठी पाचशे रुपये आणि षटक्याच्या ॲट्रिकसाठी एक हजार रुपये म्हणजे राहुल आणि हरेश यांच्या माध्यमातून

यावेळेस पात्र मात्र अजून एक विकेट सहावा विकेट प्राप्त करतोय आणि जसा गेला सागर तसाच वापस येतोय आणि ते मात्र अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण या षटकामध्ये सहावा फलंदाज बाद करतोय आणि कीर्ती मारण या स्पर्धेमध्ये आणि मला वाटते की शहरी गटाच्या माध्यमातून हा एक रेकॉर्ड असेल आकाशाने दोन षटकामध्ये सहा विकेट्स प्राप्त केले आणि अजून एक चेंडू बाकी आहे मात्र हॅट्रिकवर येतोय आणि हॅट्रिक पूर्ण करेल काय इथे मात्र आकाश काय जबरदस्त गोलंदाजी करतोय नक्कीच आकाशाची झकाश गोलंदाजी आपण पाहतोय तब्बल सहा विकेट प्राप्त केले जातात आणि सिटी फॉर्मॅटमधला यंदाच्या चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चांगलंच फेल आपण पाहतोय कारण जेवढे विकेट जे गेलेले आहेत सोनदेव टेमकर संघाचे ते सर्वोच्च सर्व विकेट आकाशाने प्राप्त केलेले आहेत तसे उमेश तरे जो गोलंदाज आहे त्याच्या नावे इमर्जिंग क्रिकेटमध्ये सहा चनमध्ये सहा षटको सहा चमध्ये सहा विकेट घेण्याचा विक्रम आहे आणि यंदाच्या संघामध्ये परेश गोराटकर सुरेश शिंडोपचे स्ये संघाकडून सात चेंडूमध्ये सहा षटकार टोकण्याचा विक्रम या फलंदाजाने केलेला आहे म्हणजे एमर्जिंग क्रिकेटमध्ये दोन विक्रम जे आहेत ते सुरेश शिंडपचे स्य संघाचे नाव आहेत आणि विकेट हॅट्रिकवर आपण बघता गोलंदाज आकाश बोल्ड विकेट हॅट्रिक होतंही का पाहूया यावेळी मात्र विकेट हॅट्रिक हुकली जाते तोपर्यंत एक पूर्ण कदा फलंदाज धावसंख्या सिंगलने वाढते धावसंख्या सिंगलने ओढून दिलेली होती चोवीस धावा तर तीन षटकांची समाप्ती झाली आहे तीन षटकांची समाप्ती नाही तर धावसंख्या झालेली ते चोवीस बोल्ड हॅट्रिकची एक संधी तर होती नक्कीच इंदाजी हंगामाचा विचार केला तर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पासगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भरिट संघाचा विष्णू पाटील आणि मानकुली मैदानावर बोल्ड हॅट्रिकचा विक्रम केला होता इंदाजी हंगामाचा हा विक्रम राहिलेला आहे ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहिला जा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये दोनच असे गोलंदाज आहेत ज्या ने बोल्ड विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे सर्वप्रथम गोलंदाज ठरला होता था महेश ठाकरे ज्याने एकवीरा मानकुली संघाविरुद्ध हा कारनामा खासदार चषकामध्ये केला होता आणि त्यानंतर त्याच चषकामध्ये दुसऱ्या वर्षी हा कारनामा जनमन सरवली संघाकडून खेळताना सागर भोईर याने आर्षीसी पेठ या संघाविरुद्ध केला होता सिटी क्रिकेटचा विचार केला तर सिटी क्रिकेटमध्ये ही हा विक्रम आपण पाहिलेला आहे गोलंदाज गुणेश त्यानंतर सुरेश पारधी यांच्या नावे या गोलंदाजाने बोल्ड विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे मात्र एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आकाश या गोलंदाजाच्या माध्यमातून ज्याने दोन षटकातले आलेल्या दोन षटकामध्ये तब्बल सहा विकेट प्राप्त केलेले आहेत अठरा धावं देऊन सहा विकेट प्राप्त करणारा गोलंदाज या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमधल्या सोत्कृष्ट गोलंदाजीचा पुत्तकरण आकाश याच्या नावे आणि इंदाच्या कामाचे विचार केला तर हे कदाचित चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन असू शकेल सुरुवातीला सामना आपण दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेवी डबल ए टेमगर विरुद्ध भरत देवलीकर फॅम टीम सुरेश इंडप्रजे स्पाय या दोन संघामध्ये ज्या संघाकडे से बटकर एक युवा खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही संघाचा विचार केला दोन्ही संघ तुल्यबल आहेत मात्यभर आहेत मात्र यावेळी ज्या फलंदाजीसाठी फेमस आहे सोनदेवी डबल ए टेमगर संघ त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी नाही सुरेश एंटप्पा जे असं पाह्य संघाकडून यतीश ठाकरे आणि वडगर चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट अर्धशतक झलकावलं होतं लाजॉ फलंदाजी पाहायला मिळाली होती मॅन फ्रॉम ठाकूरपाडा आणि त्यालाही आपण इन एक्शन मध्ये पाहतोय सुरेश शेंटोपाच्या स्पायर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे ज्यामध्ये ऑफ खू क्रिकेट सुरेश पाटील जो संघ नायक आहे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे वटकर एक, एक खेळाडूंचा वर्णन असलेला हा संघ आहे तीन षटकाच्या समाप नंतर दावसंघ आपण पाहतोय धावपल कौर चोवीस धावांनी तब्बल सहा फलंदाज हे बाधून फॅलोमध्ये परतलेले सिटी पूल मधील आजच्या दिवसामधील सामना पण पदे सोनदेवी डबल ए टेमगर विपक्ष सुरेश पाय या दोन संघामध्ये <laughs> कल्पेश ठाकरे येतोय लोकल बॉय गुडंदाच्या मार्कवर यावेळी समोर खेळलेल्या वीस एपमध्ये क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोचू शकला नाही झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला नाही चौकार वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकरी धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला धावसंख्या एकने वाढते पंचवीस धावा सिल्वर उपली धावसंख्या धावपलगड झलक गेले आहे आणि निम्मा संघ गारब झालेले आहेत तब्बल सहा विकेट हे डग चे गेलेले आहेत विकुल क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण वन आणि टू या दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे वनचं पहिलं षटक आकाशाने हाताळलं होतं टूचं दुसरं षटक उमेश सर्यने हाताळलं होतं पुन्हा एकदा आकाशाने आपल्या स्पेलमधील आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर कल्पेश ठाकरे आपल्या स्पेलमधील पहिलं आणि एकंदरीत संघाकडून चौथं षटक घालण्यासाठी आलेलं आहे भूमिकेमध्ये सूरज पाटील त्यानंतर शॉर्ट रिजन मध्ये यतीश ठाकरे फ्रॉम यावेळी मात्र पलटी शॉर्ट आणि चिन्ह रिझन मधून सीमा पार दंदनी चौकार खतरो खिलाडी अल्ताफ शेख याच्या बॅट म्हणून निघालेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि नेहमीच अल्ताफ शेख याला इम्प्लॉईज क्रिकेट खेळताना आपण पाहिलेलं आहे हा खेळ नो कुठल्याही क्षणाला कुठला फटका खेळेल याची गॅरंटी देता येत नाही म्हणूनच त्याला खतरूक खिलाडी आणि खतरा नक्कीच नेहमीच उचलताना तो दिसतोय जोखीम असलेले फटके खेळण्यात नक्कीच हातखंड आहे खेळाडूचा आणि जोखीम घेऊन फटका खेळला होता हा चौकार धावसंख्या चारने वाढते धावसंख्या चारने ओढी धावपलेकर चार एकोणतीस धावा ट्वेंटी नाईन सम अमदुले सरांना विनंती असेल की आपण संपर्क साधायचा आहे सध्या मैदानी पंच आपण पाहतोय दिनेश नाईक आणि शिवराम वैती अम्दुले सर आपण संपर्क साधायचा आहे सिटी पूल मधील सामना आपण बघतो त्यानंतर आपण ग्रामीण फुलकडे बोलणार आहोत आज ग्रामीण पूल मध्ये आपण एक्शे बडकर एक, एक संघाना एक्शेर मध्ये पाहणार आहोत यानंतर ग्रामीण कडे आपण बोलणार आहोत ग्रामीण पूल मधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला सुमित कुमार गोंदवले विरुद्ध गावदेवी पूर्णा त्यानंतर वडगर विपक्ष भिनार स्वामी समर्थ बे विरुद्ध बालगोपाल सरोलेपाडा त्यानंतर हिंदवी प्रतिष्ठान गालेर नंदन पाटील यांचा संघ विपक्ष शेलूमातवल त्यानंतर आयोजक संघ अश्विनायक ठाकूरवाडा विपक्ष आयदेवी वडूनगर वॉट मॅच बिग मॅच आणि त्यानंतर आणखीन एक मोठा सामना हंसिक पिंपळगर विपक्ष तानाजी दापोरे एका बाजूला सुरज जोशी तर दुसऱ्या बाजूला हर्षद चौधरी पूर्ण संघाचा कुठलाही प्रतिनिधी ते उपस्थित असेल आपण संपर्क साधायचा आहे गावदी पूर्णा संघाचा संघनायक अथवा प्रतिनिधी आपण तोरीच संपर्क साधायचा आहे त्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष श्री नाईश आणि त्यानंतर साई स्पोर्ट्स खारभाव विपक्ष दिवास्पर्ट दिवा मॅच एकशे वडकर एक सामने आणि एकशे वडकर एक, एक, एक खेळाडू आज आपल्याला इन एक्शन मध्ये पाहायला मिळतील धावसंख्या धावपळगाव एकोणतीस ट्वेंटी नाईन कल्पेश ठाकरे पुन्हा एकदा हायवे बोलताना सामना करा पुन्हा एकदा फलंदाज अल्ताफ शेख यावेळी जमिनी लगतात खेळून काढलेलं आहे लाँग अट्रेजमध्ये एक धावपर्यंत दुसऱ्या दाखवण्याचं आपण घातक ठरू शकतोय मात्र वाईड थ्रो आणि परिणाम स्वरूप दोन धाव पूर्ण धावसंख्या दोन ने वाढते धावसंख्या दोन ने वाढून झालेली ती धाव फलकावर एकतीस धावा या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे सहा फलंदाज जे बाद झाले सहाचे सहा फलंदाज हे या आकाश याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतो थर्टी वन यावेळी चांगल्या चेंडूची हाताळणी जोरदार तिथे मात्र पंच संमत नाहीत आंतरिक्ष क्रिकेटचा विचार केला तर आंतरिक्ष क्रिकेटमध्ये इंग्लंडचा जिम लेकर आणि अनिल कुंबळे असे दोन गोलंदाज होते ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वचे सर्व विकेट सटकावण्याचा सा पराक्रम केला होता अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध आणि इंग्लंडचा जिम लेकर यांनी विरुद्ध यावेळी समोर वी मध्ये केलेलं आहे पाऊल मात्र चेंडू फील करतोय तोपर्यंत फक्त एकच धावी समाधान मानावं लागतो फलंदाजाला तर एकेरी दहावीने या षटकाची समाप्ती होते आणि चार षटकांची समाप्तीनंतर संध्या डबल ए टेमकर संघाचे झालेली झालेले ते धावपलगौर बत्तीस धावा गावदीप पूर्णा संघाचा संघ नाही का तो आप प्रतिनिधी आपण तोरी संपर्क साधायचा आहे यानंतर आपण ग्रामीण पुलकडे वळणार आहोत सुमित कुमार गुंदवले विरुद्ध गावदेव पुरुंदा एका बाजूला देवा टावरे तर दुसऱ्या बाजूला राजेश पाटील तर गुलंदाज मरकर गोलंदाज पवन मात्र येतोय पवन मात्रे रन फ्रॉम्हीआयपिडायझिन द विकेट हे लॉर फिल्ड चेंडू चेंडूला समोर केलेल्या वीसिप मध्ये डीप मिड ऑन रिजन मध्ये चांगले क्षेत्रक्षिन मात्र फक्त एकच धाव एका धावशी अधिक नाही एका धावी समाधान मानावलं लागतं फलंदाजाला एका धावीने संघाची धावसंघ उडून झालेली धावफुलवर डबल थ्री ते धावा थर्टी थ्री लॉस ऑफ सिक्स विकेट सुनंदेवी डबल ए टेमगर संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पवन मात्रे यावेळी चेंडू हॉईमध्ये क्षेत्रक्षक प्रयत्न करतोय चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते सीमारशेल लगत तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फुलंदाज धाव संघडून चाललेली होती दौपलकर थर्टी फायव्ह पस्तीस धावा पवन मात्रे यंदा अंगामध्ये ज्यापासून गुळसी संघाकडून भन्नाट फॉर्म मध्ये चांगली गोलंदाजी बऱ्याच मैदानावर या गोलंदाजाने केलेल्या आणि यंदाच गोलंदाजी करताना बेस्ट बॉलरचा अवॉर्ड पटकावला त्यांनी बायकी आहे हॅलो चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाते सीमा पार सात धावांसाठी षटकार अतिशय उत्कृष्ट फटका यांचा चांगला वापर आणि चेनू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर ती होती जे आपण पाहूया रिक्ष रिप्लेमध्ये फोर्स केलं होतं चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक आणि धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या सहाने ओढून झाली ते एक्केचाळीस पुढील सामना आपण गावदेव पूर्णा विपक्ष सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये पाहणार आहोत गावदेव पूर्णा संघाचा संघ नायक अक्षय टावरे आपलं हार्दिक स्वागत आहे प्रिन्स मुव्हीजचे प्रथमेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा खरपूस समाचार काउकॉर्नर रिझन मध्ये चेनू जात सीमावर पाव्य पंचांचा काय इशारा होतोय आणखीन एक षटकार बॅक टू बॅक दोन षटकार आपण पाहतोय लूज चेनू त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या सहाने ने वेगाने वाढते धावसंख्या सहाने ने ओढून झाली ते सत्तेचाळीस जावा सजवायचं आहे जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत दिला जाईल तर षटकर आहे पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळते षटकर सहा दहावा क्षेत्रक्षण सजवायचं आहे सुरेश शेंडप्पाच्या स्पाय संघाने आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आमचे तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत सुफूर्त करतील आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे क्षेत्रक्षण सजवायचं आहे कृपया पंच आपण mặt ở cho phần anh được cái chỗ khai cho cái anh được cái chỗ तर हा षटकार आहे सहा धावा धाव संख्या सहा निवडून चाललेली ती सत्तेचाळीस फोर्टी सेवन बॅक टू बॅक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात थोडंसं मागणं ठरतोय लूज चेंडू आणि लूज चेंडूंचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुमित याच्या बॅटमधून कोरे अँडरसन ऑफ भिवंडी अजूनही षटकामधील दोन चेंडू शेष आहेत बॅक टू बॅक दोन षटकार आणि षटकांच्या हॅट्रिक वर आता मात्र कोरे अँडरसन यावेळी मात्र चांगल्या चेंडूची हातालने शॉर्ट फायनल रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तो एक धाव पूर्ण करतो फलंदाज धाव संख्या एका धावीने वाढते धावसंख्या एक निवडून दिली अठ्ठेचाळीस धाव शेवटचे षटक मार्ग आहे शेवटचे षटक पवन म्हात्रे हाताळतोय सिटी पूलमधील आपण सामना पाहतोय दिनेश चौधरी फॅम टीम सोनादेवी डबल एट टेमकर विरुद्ध भरत देवलीकर फॅम टीम सुरेश अंडप्पाच्या स्पाय या दोन संघामध्ये पवन म्हात्रे करून फलंदाज अल्ताफ शेख मॅन फ्रॉम टेंभवली तर दुसऱ्या बाजूला सुमित पाटील मॅन फ्रॉम हवेदिवे यावेळी या अतिशय मोठा फाटका उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज अल्ताफ सैक याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला अल्ताफ अल्ताफसेख याची गेली संपुष्टात तर धावसंख्या झाली ते अठ्ठेचाळीस आणि पॅनलीच्या दोन धावा आम्ही धावप्लमध्ये ॲड करतोय अठ्ठेचाळीस प्लस दोन अशा प्रकारे पन्नास धावा आणि एकावन्नचं लक्ष असणार आहे ते सुरेश सुरेशेबाचे पाय या संघासमोर तर नाणेपेक केली जाणार आहे गावदीप पूर्ण विपक्ष सुमित कुमार गुंदवले अल्पेश ठाकरे आपला सुनंत असेल की आपण आपल्या शुभ असते नाणेपेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ असते नाणेपेक केली जाईल एका बाजूला गुंदवली संघाचा संगणक बंटी पाटील तर दुसऱ्या बाजूला पूर्ण संघाचा संगणक अक्षय टावरे नाणं आपण पाहू शकता एका बाजूला बूम बुम सुभाष ठाकरे तर दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरीश ठाकरे सुभाष ठाकरे कॉल होता बंटी याचा आणि गुणवली संघाने नाणेफेक जिंकले आहे मानवीवरून विनंती असेल की पण व्यायापिटायची सोहळायची आहे बंटी नाणेफेक आपण जिंकले सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे आरेश चषकाचं डे नाईट स्पर्धा कसं वाटतं आहे नक्कीच खूप चांगलं सुद्धा आयोजन आहे बऱ्याच दिवसात मी पण गेलो ना चांगले खेळण्याची संधी मिळेल त्यामुळे धन्यवाद सुभाष दादा आणि आरेश दादाचे नाणेफेक आपण जिंकले आहे नाणेपिकेचा जो कॉल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का हो नक्कीच महत्त्व आता जरी आपण चेसिंग करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आता गोलंदाजा पहिला घेऊ मी ना। चार षटकांचा सामना असणार आहे आणि चार षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम आपण गोलंदाजी करणार आहेत तर समृद्ध संघाला चार षटकांमध्ये किती दावपत्र रोखण्याचा प्रयत्न कराल कमी कमी चाळीसच्या आतमध्ये समृद्ध संघामध्ये असं कोणता फलंदाज आहे ज्या फलंदाजाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल काय करणार अक्षयवर जास्त अपेक्षा त्यांची टीमची असते म्हणून अक्षयला पहिलेच प्रथम आउट करण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच अतिशय बोलकी प्रतिक्रिया आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा अक्षय ठावरे नाण्यापिकावर आणलेल्या आहेत सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे दोन शब्द खूपच चांगलं आयोजन आहे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल दादा, दादा, व संपूर्ण त्यांच्या संघाचा पूर्ण म्हटलं तर नक्कीच त्यांचं आयोजन नेहमीच चांगलं असतं या योजने चांगलं आहे अशी प्रतिक्रिया आपण नोंदवलेली आहे प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे प्रथम फलंदाजी करताना अक्षय टावरेसहित असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल आणि किती थोडापासून मजल मारण्याचा प्रयत्न असेल हा बॅटिंग बोलली तर करण आहे मी स्वतः जय आहे भाई आहे देवा टावरे यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील गुंदोल विरुद्ध पूर्ण नक्कीच शेजारी शेजारी संघ आहेत एक मैत्रीपूर्ण लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल हो नक्कीच जेव्हा आम्ही खेळतो तेव्हा आम्ही मैत्रीपूर्ण खेळतो नक्कीच काय आहे तर मित्र नाणेफेक झालेले आहे नाणेफेक जिंकले आहे गुंदुली संघ संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारले आहे बॅक टू कॉमेंट बॉक्स तर होळी आपण सिटी पूलकडील सामन्याकडे पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल प्रथम फलंदाजी करताना सोनाजी डबल ए टेमकर संघाने आपल्या धावपुलकावर अठ्ठेचाळीस प्लसचा पॅनल्टीच्या प्लस दोन धावांचा धाव जोडलेली आहे ते पन्नासाने एकावन्न धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सुरेश शेंडोपाचे पाय या संघासमोर तर सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची हो आहे अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आर ग्रुप ठाकूरवाडा आयोजित हरेश चषक वीस एकवीस हरेश ठाकरे सुभाष ठाकरे राहुल ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून ही डे नाईट स्पर्धा आपल्यापर्यंत ते घेऊन आलेले आहेत चांगल्या स्पर्धेचं आयोजन आणि कालपासून या स्पर्धेची भरपूर चर्चा ऐकायला मिळते कारण अतिशय रंगतदार लढती या स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या आहेत आणि ग्रामीण स्टार संघ सिटीचे स्टार संघ खेळताना दिसतात आणि दुहेरी संगम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते बी सी फोर आणि बी सी असा संगम आपण पाहतोय एकावन्च लक्ष आणि एकावन्न लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जुडी मैदानात सुरेशाचेच पाया संघाकडून उमेश तरे आणि त्याच्या समोर त्याचा सकारी फलंदाज रितिक क्षेत्रक्षण सजवायचं आहे ओव्हाण येते एक्कावन्न धावणचं सिटी पूलमधील दुपारच्या सतरामधील हा सामना आपण पाहतो यानंतर ग्रामीण पूलकडे बोलणार आहोत पुन्हा एकदा आपण रात्री सिटी पूलकडे दोन सामन्याकडे बोलणार आहोत आणि पुन्हा एकदा ग्रामीण पूलकडील सामने आपल्याला पाहायला मिळतील उमेश तरे विथ ऋतिक ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय जावेत बरोबर बर दहा पूर्णांक दोन शून्यची सरासरी आणि या सरासरीने दहावा झलकल लागतील ला हा सामना जर सुरेश चंद्रबाजेस पाय संघाला जिंकायचा असेल तर जावेत होत गोलंदाज मार्ग वर पहिल्या दोन क्षेत्रक्ष ऑल्फ्रीमध्ये तैनात गेले इतर क्षेत्रक्षक आपण थर्टिया बहुसंख्येने पाहतो पाहतोय कारण मेंडेटरी पॉवरची मर्यादा आपल्याला पाहायला मिळते डिम्युटिकडे रिझनमध्ये क्षेत्रक्षक एक क्षेत्रक्षक लाँग रिझनमध्ये खूपच वाईट उभा केलेला आहे हे दोन क्षेत्ररक्षक वगळता इतर क्षेत्ररक्षक आपण थर्टिया सर्कलमध्ये पाहतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ चेंडू हा झालेला होता खरंतर कवरिझनमध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही शरीरापासून खूपच दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता ज्यावेद फ्रंटलाईन गोलंदाज टेमगर संघाकडून पहिल्या षटकात राऊंड विकेट यावेळी राऊंड विकेट रा। गोलंदाजी करताना आपण पाहतोय नेहमीच की एक अँगल प्राप्त होतोय आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओलतोय चांगली सुरुवात जावेद करतोय मेष्टमी फाटका चेंडू हवेमध्ये मध्ये शत्रक्षेक चेंडू खाली अल्ताफ शेख आणि फलंदाज बाद होतोय पहिला सुरेशा पाय संघाचा उमेश तरे याची केली संपुष्टात पहिल्या विकेटचं पतन पहिला हादराबाजतोय सुरू शेट्टी पाया संघाला उमेश तारीच्या रूपाने अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता तिथे अल्ताफ याने शून्य या दाकर पहिला फलंदाज बाद झालेला आहे सेकी स्टॅड आपण म्हणू शकतोय अप्रतिम झेल अगदी सर्कलच्या सा, जा बाहेर जाऊन हा झेल पकडलेला आहे संतुलन शरीराचं राखलं होतं सुरक्षित अथांची झोली पेश केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती केली होती नवीन फलंदाज समीरन येतोय येणाऱ्या फलंदाजामध्ये सुरज पाटील यतीश ठाकरे यांचंही येणं बाकी आहे एकंदरीत सुरेश एंटरप्राईजेस पाय संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंगला नाही मात्र एका चांगल्या भागीदाराची सुरुवातीला अपेक्षा असणारे संघ नाही केला कारण का चांगले टार्गेट सेट केलेलं आहे एकावन्न धावांचं पल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडूची निवड मात्र इथे चुकलेली आहे कुठल्या प्रकारची धाव नाही आणि एक फलंदाज बाद झालेले पहिल्या षटकामध्ये दे बांधून ठेवलेले अक्षरशः जावेद या गोलंदाजाने फलंदाजांना एक विकेटही प्राप्त केलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उमेश यांनी इनफिलच्यावरून केला होता पण तो फटकाही फसला होता यावेळी चेंडू पडल्यानंतर उसली घेतोय निघून जातो एस्ट हातामध्ये चांगली गोलंदाजमध्ये एक्सपिरियन्स कंपेनर आहे जावेद याच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि चांगल्या चांगल्या संघाकडून या खेळाडूने अनेक मोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यावेळी मोठा फटका हो हो उडा या अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय फलंदाज ऋतिकेच्या बॅटमधून ऋतिकेच्या बॅटमधून निघाला हा रोशन षटकार धावसंख्या सहाने वेगाने आपण पाहतोय वेग प्राप्त करते धावसंख्या अकाउंट ओपन होते सहा दहावीने आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय ऋतिका फलंदाज लगेच क्षेत्रक्षण सजवायचे कारण पाच षटकांसाठी आपल्याला फक्त ने फक्त पंचवीस मिनिटांचा वेल दिला गेलेला आहे पहिलं षटक बरोबर पाच मिनिटांमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे मात्र इतर चार षटकांसाठी आपल्याकडे फक्त वीस मिनिटांचा अवधी आहे लगेच सजवायचं सजवायचंय पणच आपण हे स्ट्रिक वॉर्न करायचं आहे वॉर्निंग द्यायची आहे कारण तब्बल अठरा सामने आज खेळले जाणार आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बस सहा अशी सुरुवात आपण बघूया इतक्या लक्ष्याचा पाठला करताना अजूनही पंचाळीस धावांची आवश्यकता आहे उर्वरित चोवीस चेंडू मध्ये अकरा पूर्णांक दोन पाच ची सरासरी आता मात्र राखावी लागेल कारण या सुरुवात होण्या अगोदर दहा पूर्णांक दोन ची सरासरी होती गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुमी येतोय मॅन फ्रॉम हवे दिवे सामना करेल फुलंदाज सिमरन दहावसंख्या सहा <laughs> सहा चेंडू मध्ये सहा दहावा पहिल्या षटकमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत मात्र एक विकेटही महत्वाचा प्राप्त केलेला आहे तो जावेद आहे गोलंदाजाने एक षटकार आपल्याला पाहायला होता फलंदाज ऋतिक एवढ्या समोर खेळण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट स्वतःच्या फळतूर मध्ये शतरक्षण नक्कीच स्टेटचा फटका होता आणि स्वतःच्या फळतूर अतिशय उत्कृष्ट क्षेत्रक्षण करताना गोलंदाज आपण पाहतोय कोरी अँडरसन सुमित पाटील धाव संख्या स्थिर आहे धाव पळकर सहा धावा अजूनही पंचाळीस धावांची आवश्यकता सुरेश चेंडोपाच्या स्पाय संघाला हा सामना जिंकण्यासाठी सुमित टर्न फ्रॉम हावी इन फेसिंग इन समीरन यावेळी समोर केलेलं आहे लॉग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज धावसंख्या सिंगल वाढते धावसंख्या एक ने झाली ती धावपर्यंतकडून सात धावा आपण जी स्पर्धा पाहतोय आर्य चषक वीस एकवीस स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सिटी पूलमधील दुपारच्या सत्रानंतरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश अंडप्पाचेच पाये विपक्षे सोनदेवी डबल ए टेमकर दिनेश चौधरी फॅम टीम सोनदेवी डबल ए टेमकर विपक्ष भरत देवलीकर फॅम टीम सुरेश अंडप्पाचे पाहे सुमित पुन्हा एकदा करून बोलताना सामना टोलेले आहे चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतला एका धावेपेक्षा अधिक नाही चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय सोनदेवी डब्लगर या संघाकडून धावसंख्या सिंगल वाढून जळली ती आठ धावा एकिरी धावीने धावपला अलता ठेवलेला आहे एक मोठा फटका मागील षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता ऋतिकाच्या बॅटमधून त्यानंतर मात्र कंट्रोल गोलंदाजी करताना सुमित तीन चेंडू हाताळलेत आणि फक्त दोन धाव खर्च आहेत पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही निर्धाव चेंडूची समाप्ती एकावन्नचं लक्ष आणि एकावन्न लक्षाचा पाठला करताना प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे सुमित हवेकडून बोलताना सामनागर फलंदाज समीरन यावेळी समोर खेळलेलं आहे डीप मिड ऑफ मध्ये फक्त एका धाव एका धावीपेक्षा अधिक नाही धाव संख्या एक निवडून दिली तर नऊ धावा एकेरी दहावीने धावपल कालथा ठेवलेला आहे मात्र एकेरी दहावीने प्रतिस्पर्धी सांगायला काही फरक पडणार नाही प्रत्येक षटकामध्ये एक ते दोन मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे कारण जो करंट रेट रेट आहे तो कमी आहे आणि अस्किन रेट मात्र इथे वाढला जाणार आहे धावसंख्या नऊ फ्रीट असणार आहे वन प्लस वन आहे दोन धवा धावसंख्या दुसऱ्या अंकामध्ये प्रेश करते दहा यावेळी हातामधून चेंडू निसटला जातोय पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय दहा धाव आपल्याला पाहायला मिळतात धावपलगावला अजून एकेचाळीस धावांची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी सुरेश चंडोबाचेच पाय सांगला फ्रीट आहे पण फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतो फलंदाज ऋतिक हृतिक याच्या बॅटमध्ये एक षटकर आपण पाहिलेला आहे आणि वैयक्तिक सात या दसंकर फलंदाजी करतो हा फलंदाज याला हेलिकॉप्टर उडवलेला आहे कुठले नुकसान तिथे होणार नाही ना, कारण हा फ्रीट चेंडू आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण फटका तर चांगला होता मग फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला शरीरापासून क्लोज खेळण्याचा प्रयत्न केला होता हेलिकॉप्टर फटका आणि परिणामस्वरूप फक्त एका धावी समाधान धावसंख्या एक ने ओढून झाली ती धावपलकर अकरा धावा दा। चाळीस धावांची अजूनही आवश्यकता आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे सुमित पाटील दुसरं षटक आदळतोय सामना करेल फलंदाज समीरन याल्युमेडिकटच्या डोक्यान चिडून ठेवलेल्या डिमेडिकर मध्ये चांगली शतरक्षण पाहायला मिळते दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज चांगली रनिंग बिडून तो विकेट दा समीरन आणि ऋतिक या दोन फुल्यांदामध्ये धावसंख्या दोनने वाढते धावसख्या दोनने वाढून दोन झाली ते धावपाल आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील सांगतात <tira>. की तेरा आता मात्र समीकरण ना अठरा जून अठरा जो मध्ये अडतीस धावांची आवश्यकता वन आणि टू या दोन्ही मेंढेरी पावलेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे यानंतर ग्रामीण पूलकडील सामन्याकडे आपण वळणार आहोत ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला सुमित कुमार गुंदवली विपक्ष गावदेव पूर्णा या दोन संघामध्ये ज्यामध्ये नानाफेक जिंकले सुमित कुमार गुंदवली संघाचा संघनायक बंटी पाटील याने प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे आणि अक्षय टावडे यांच्या गावदेव पूर्णा संघाला प्रथम करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्याप्रमाफलेकर तेरा धावा आणि येणाऱ्या आठशे जणूमध्ये अजूनही अडतीस धावांची आवश्यकता आहे इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागे। लागेल फलंदाजांना हात खोलावे लागतील गेअर चेंज करावं लागेल विखुलेले शेतक्षण पाहायला मिळालं कारण मेंडरी पावलेच्या दोन्ही षटकांची इथे समाप्त झालेली आहे गोलंदाजी मरकर गोलंदाज सागर पाटील आहे तो मॅन फ्रॉम केमने दिवे सामनगर फलंदाज हृतिक जो एका षटकाच्या मते वैयक्तिक आठ आहे दसंकर फलंदाजी करतोय आर एस चषकाचं हे भव्यदेवी आयोजन पहिला पर्व आपण पाहतोय आणि नक्कीच भिवंडी तालुक्याला गर्व आहे कारण सिटी आणि ग्रामीण संघाने इथे प्राधान्य दिलेलं आहे अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन अरे चषक वीस एकवीसचं याचं संपूर्णपणे क्रेडिट डेटा ठाकरे ब्रदर्स यांना जाते येले चिंडू ला फिरकावून दिलेला आहे सीमा पार मेडिकलच्या वरून झन्नाट धाडू शकत वाड शॉट अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहते ऋतिक का, रोशन कामगिरी करताना धावसंख्या सहा ने मुसंडी मारता धावसंख्या सहा ने ओढून धडली ती धावपळ गौरवा एकोणावीस धावा आता मात्र नेट नेट फाईट द्यायला सुरुवात केलेली आहे ती सुरेश ऐंडोपाच्याच पाय संघाने आता मात्र समीकरण राजू पाटील सांगतात की अजूनही बत्तीस धावांची आवश्यकता आहे आणि सतरा चेंडू शेष आहेत सतरा चेंडू आणि बत्तीस धावा सुरेश टप्पाच्या स्पाय संघाने वडगर चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं ज्यामध्ये यतीश ठाकरे याचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं झंझावती खेली पूर्ण केली होती फास्टेस्ट अर्धशतकाचा विक्रम त्या चषकामध्ये आपल्याला यतीश ठाकरे याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता दिशा भरकटलेली आहे फंचंजा वाढचं शरद पूर्णपणे दबाव जावा दबा। एक मोठा फटका खेळल्यानंतर नेहमीच आपण अशी परिस्थिती पाहतोय हो की गोलंदाज दबावमध्ये येतोय हो आणि दबावमध्ये येताना दिशा भरकटली जाते धाव संख्या वीस म्हणजे ऑफ फटका खेळलेला अल्ताप शेख चेंडूवर झेपावतोय एक धावपर्यंत दुसऱ्या धावांचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्ना समीरांना याची खिली संपुष्टात जवळजवळ विकेट फेकलेले आहे समीर कारण येणार फलंदाज लोकल बॉय यतीश ठाकरे मी मगाशीच उल्लेख केला होता मागच्या चेंडूवर की यतीश ठाकरे याचा था जलद अर्धशतक आपण वडगर चषकामध्ये पाहिला होता आणि तोच यतीश ठाकरे मात्र आता खेलपट्टीवर आलेला आहे धावसंख्या आपण पाहतो एकवीस धावा ट्वेंटी वन सोला चेंडूमध्ये अजूनही तीस धावांची आवश्यकता हो आहे अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये अजूनही सामन्याचं जे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं नाही बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकत आहे यतीश ठाकरे याला शेतकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी कुलमॅन हरीश ठाकरे यांच्याकडून तब्बल हजार रुपयाचं पारदर्श जाहीर झालेलं आहे आणि चौकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं पारदर्श आहे कॅब आहे यावेळी डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळलेला आहे अलताफसेख चेंडूवर झेपावतोय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतो आहे मात्र एक धाव घेण्यापासून रोकू शकले नाही फलंदाजांना एका धावने संघाची धाव संख्या डबल टू बावीस धावा आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय यतीश ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरवाडा आणि या स्पर्धेचे आयोजक कुलमॅन हरेश ठाकरे यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिकसाठी हजार रुपये आणि चौकऱ्यांच्या हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे यतीश ठाकरे यंदा जंगामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे कारण वडगर चषकामध्ये त्याच्या बॅट मधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं पंधरा चेंडू आणि पंधरा चेंडू मध्ये अजून एकोणतीस धावून आवश्यकता आहे सागर पाटील टर्न फ्रॉम मायज इन फेसिंग यतीश ठाकरे यावेळी मात्र चेंडूला भिरकोन दिलेलं आहे स्क्वेअर लेगच्या चेंडू सीम्मा पार सहा धावसाठी षटकार धाव संख्या ने ओढून आली ते अठ्ठावीस धावा यतीश सहा धावने आपलं खातं उघडलेलं आहे आता मात्र समीकरण चौदा चेंडू आणि चौदा चेंडू मध्ये अजूनही तेवीस धावांची आवश्यकता यतीश ठाकरे यांनी आल्या षटकऱ्याने आपलं खातं उघड केलेलं आहे आणि षटकऱ्याने खातं उघड करणारा आर एस मधील सिटी मधील हा सोलाव फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो क्या पाहते हा एक विक्रम आर एस मध्ये नोंदला जाईल कारण आतापर्यंत सोला फलंदाजाने शेतकऱ्याने आपलं खातं उघडलेलं आहे सोला फलंदाज नुकताच आपण पदे तो यतीश ठाकरे ज्याने शेतकऱ्याने आपलं खातं उघड केलेलं आहे सागर पाटील फलंदाज यतीश ठाकरे यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतो समोर खेळलेला आहे डीप मिडॉन मध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते आहे तोपर्यंत एका धावे समाधान मानतोय फलंदाज यतीश ठाकरे एका धावेने सुरेश चंद्रप्पाचे स्पाय संघाचे धावसंख्या झालेली होती एकोणतीस धावा तेरा चेंडू आणि तेरा चेंडू मध्ये अजूनही बावीस धावांची आवश्यकता नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय दोन फलंदाज बा दोन फॅवमध्ये परतले उमेश तरे ज्याला खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती त्यानंतर हा धावबाच्या रूपाने बाद झाला होता ज्याने चार धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं ऋतिक एका बाजूने चांगली फुलंदाजी करतोय आणि त्याला चांगली साथ देताना यतीश ठाकरे फलंदाज या भिरकोवून दिलेला फटका सरळ सीमाभार छोटा पॅकेट बडा धमाका अरे चषक हा सामना रौलाय अरे काट रेणी ना अरे असं चषक हा सामना रौ राहाय अरे रेणी तर तीन षडकंची समाव त्यानंतर धावसंघपनापत्र धावपळ गौर राहा पस्तीस धाव येणाऱ्या बारा चोणूमध्ये अजूनही सोळा धावांची आवश्यकता हो आहे यानंतर आपण ग्रामीण पुलकडे वळणार आहोत ग्रामीण पूलमधील सामना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार गुंदवले विरुद्ध गावदेव पूर्णा त्यानंतर ग्रामीण पुलमधील सामना वडगर विपक्ष भिनार त्यानंतर स्वामी समर्थ सोनालबी विरुद्ध बालगोपाल सरोलीपाडा त्यानंतर हिंदवी प्रतिष्ठान कालेर विरुद्ध शेलोमाता वल त्यानंतरचा सामना गावदेव पूर्णा संघाचे अश्वल खेळाडू रिजंड क्रिकेटर देवा टावरे आपण सुडंत असेल की आपण व्यापीठायजो यायचं आहे आपल्याला खास इन्व्हाइट केलं जाते हरीश ठाकरे सुभाष ठाकरे आणि राहुल ठाकरे आर एस ग्रुप यांच्या माध्यमातून पुढील सामन्यामध्ये आपण देवा टावरे यांना इन एक्शनमध्ये पाहणार आहोत तर थ्री देववा टावरे आपण सुडंत असेल की आपण व्यायापीठायजो यायचं आहे आपलं अरेश चष्कामध्ये हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला आहे अगदी पाचव्या क्रमांकापर्यंत त्यांच्या स्पर्धेमध्ये बक्षिसा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं होतं की गावदेवी हे नाव वाचलेल्या तब्बल पाच संघाने नक्कीच टॉप आठमध्ये क्वालिफाय केलं होतं ज्या संघाचं विजेतेपद गावदेवी अंजूर संघाने पटकावलं होतं बारा चिनो आणि बारा चिनो आमचे एक्सपर्ट स्कोर राजू पाटील सांगतात की सोहळा धावून जाऊ शकतं आहे एक सोपं समीकरण नक्कीच आहे मात्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे एक षटक नक्कीच नेहमीचं सामनाचे चित्र पालटू शकतो आणि हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे कारण विजयाच्या उंबाट्यावर असलेले संघ अचानक पराभवच्या खाईत लोटले जातात आणि कधीकधी पराभवाकडे झुकताना असलेले संघ हे अचानक विजा विजयाच्या उंबाट्यावर येतात कलीम तो गोलंदाजी मार्कर एक्सप्रियन्स कंपेनर बाराच्या बारा जण मध्ये सोळा धावांची हो आवश्यकता आहे यतीश ठाकरे आणि हृतिक बॅन फ्रॉम जून हे जोडी मैदानामध्ये हृतिक वैयक्तिक बावीस या धावसंकडे खेळतो चांगली फलंदाजी केली आहे ज्यामध्ये तीन षटकऱ्यांचा समावेश आहे कलिम हवी इंडकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होईल सामना करेल फलंदाज लोकल बॉय यतीश ठाकरे फुल टच चेंडू उंची जास्त आहे आणि झेल मात्र ते सोडला जातोय तोपर्यंत एक दाव पूर्ण करताल फुलंदाज नक्कीच साठी ते रिव्हो मागितला गेलेला आहे मैदानी पंचानी निर्णय सुपूर्द केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे वेलकम राकेश टावरे पूर्णा एक्सप्रेस गावदीप पूर्णा सांगायला पण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत पुढील सामना पाहायला विसरू नका ग्रामीण मधील गावदीप पूर्णा विपक्ष सुमित कुमार गोंदवली नक्कीच लिगल चेंडू फ्लेट डिलिव्हरी लगेच सामना सुरू करायचा आहे धाव संख्या पाहतेस धावा अकरा चेनोवने अकरा चेनू मध्ये अजूनही पंधरा धावांची आवश्यकता अकरा चिनो आणि पंधरा धावा सुप समीकरण सुरेश चंडूबाच्या पाह्य संघासमोर हो आहे मात्र सोप समीकरण कधी कधी कठीण होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे आणि हे समीकरण जर कठीण करायचं असेल तर गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल कलिमा करा यावेळी करू फलंदाज ऋतिका ऋतिकेने आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फुलंदाजी केलेली वैयक्तिक बावीस दहाव्या संख्येवर खेळतो आणि बावीस मध्ये तीन षटकऱ्यांचा समावेश आहे ऋतिके याची एकंदरीत रोशन कामगिरी म्हणता येईल फिल्ममध्ये परिवर्तन केलं जातं एसटीएक्सीचे जा मागे मध्ये दोन शतरक्षेक आपण पाहतोय ज्यामध्ये लोकल बॉय सागर ठाकरे याला आपण पाहू शकता अकरा चेंडू मध्ये पंधरा धावून जाऊ शकता पुन्हा एकदा पंचांचा डेट बॉलचा इशारा येतोय स्टेप मध्ये चुकतोय आपण पाहतोय रिदम मध्ये दिसत नाही कलिमा गोलंदाज थोडस दडपणी असणार आहे फिर चू दिल दिलेली आहे बार एकाच अक्षर मध्ये हृतिक ह्याच्या बॅटमधून निघाला रोशन षटकार नक्कीच खेळाडू अक्षर मधून आवाज आहे ऐकायला येतोय शापासकी देताना ऋतिक फलंदाजाला धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या सहाने वाढून बेचाळीस धावा आणि पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत आता मात्र सुरेश डापाचे पाय या संघाचे जी। जीत पाटील आणि सागर पाटील आपल्याला सुनंती असेल की आपण व्यापीठाईजवर यायचं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे तर आपण पाहत आता एस चेषक वीस एकवीस आणि आर एस ग्रुप ठाकूरवाडा यांच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे आपलं या चेषकामध्ये हार्दिक स्वागत आहे धाव संख्या आपण पाहतोय धावपलकर बेचाळीस धावा दा। दहा चेंडू आणि दहा चेंडूमध्ये नऊ धावांची आवश्यकता पूर्णपणे सामना खुला झालेला आहे ओपन झालेला आहे आणि पूर्णपणे दडपणाखाली आपण पाहतोय गोलंदाज कलीम नक्कीच बालाजी चषकेचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर जितू मानेरकर यांचे ते आगमन आहे त्यांना विनंती असाल की पण व्यापिरायचं रहायचं आहे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी याच मैदानावर आपण बालाजी चषकाचं भवितव्य आयोजन पाहिलं होतं आणि नेहमीच बालाजी चषकामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे धावसंख्या झालेली ती धावपळकर त्रेचाळीस धावा नऊ चेंडू आणि नऊ चेंडूमध्ये अवघ्या आठ धावांची आवश्यकता आहे

तर पूर्णपणे पकड मजबूत पाय या संघाची धाव संघ आपण पाहते धावपल गौर सत्यजलजीस धावा आणि झेल पाच रूप फलंदाज बाद यतीश ठाकरे याची खेळी संपुष्टात येते पण पाहू शकतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि एक चांगल्या झेलची समाप्ती केली होती ती क्षेत्ररक्षक नाही नवीन फलंदाज संघ नायक सुरेशाच्या स्पाय संघाचा बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील जयकुमार टेमगर संघाचे सर्वे सर्व आणि सोनदेवी टेमगर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नक्कीच करशनजी फुलोरे साहेबांचे ते आगमन झालेले एका दानसूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण फ्री ट्री टुर्नामेंट पाहिली होती एक इतिहास रचलेला होता आणि ऐतिहासिक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले होते वेलकम करसनजी फुलोरे आपलं हार्दिक स्वागत आहे हरित चषक वीस एकवीसमध्ये ज्यांच्या संघाने आज सकाळी चांगली कामगिरी केली होती जयकुमार टेमगर संघाने भरपूर एन्जॉय केला होता नरेंद्र सरांना वाढदिवसाची भेट विजयाच्या स्वरूपामध्ये दिली होती आज नरेंद्र सरांचा वाढदिवस आहे पंचांज दरम्यान वाईटचा शेवट आहे अवांत रूपाने रुपने धवसंख्या सिंगलने वाढते दवसंख्या सिंगल ते अट्टी झाले इथून मात्र एनबिन तीन धावची आवश्यकता हो आहे सुरेश चेंडूपाच्या पाह्य संघाला हा सामना जिंकण्यासाठी अल्ताफपाली खेळू कक्ष रिलॅक्स आपण पाहतोय कारण विजयाच्या उंबाट्यावर सुरेश चिंडवस पाह्या संघ येले फिर फिरकोन दिलेला आहे सीमा पार गगन भेदी षटकार विजय षटकार आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे सुरश अंटूबाजेच पाय संघाने चेंडू शिमलच्या चे बाहेर आणि सोनदेवी डबल ए टेमगर या स्पर्धेच्या बाहेर तर मॅन मॅच ऋतिक जी रोशन कामगिरी केली होती मैन फ्रॉम